अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार नाहीत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विश्वास व्यक्त केला आहे. अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार अशा वावड्या उठून राज्यभरात काँग्रेसचे वातावरण गढूळ करण्याचं काम सुरू आहे. पण अशोक चव्हाण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाहीत असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नांदेडमध्ये त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात नाना पटोले बोलत होते. तर याच कार्यक्रमात तुम्हाला त्रास झाला अशी कबुली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. अशोकरावांना विनाकारण त्रास झाला याची जाणीव मला आहे, त्यातून ते बाहेर आले. काँग्रेस मजबूत करण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाचा उपयोग होणार असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. दरम्यान स्वतः अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याबाबत मला खुलासा करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट. माझी खानदान माझी पार्श्वभूमी पाहता मला खुलासा करण्याची गरज नाही असं अशोक चव्हाण म्हणाले. आणि अशा वेळेस ज्या पद्धतीचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं जातं, देशात निर्माण केलं जातं, रोज आम्हाला उत्तर त्याला द्यावं लागतं की अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेस सोडतात. अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करते आणि नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण काँग्रेस पक्षाचं गढूळ करण्याचं काम सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी वारंवार सांगितलं जे काय व्हायचं ते होईल, पण अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेस सोडून जाणार नाही हा विश्वास आम्ही त्या पद्धतीनं मांडलेला. आजच्या या निमित्तानं अशोकरावजींचा आपण त्यांचं अभिनंदन करतो आहोत, त्यांना शुभेच्छा देतो आहोत. पुढचा काळ सुद्धा अशोकरावजी आपला अत्यंत कोणी काही वावडे उठू द्या, आता अध्यक्ष बनले कोणी काही वावडे उठू द्या, पुढचा काळही आपला चांगलाच राहील, उज्ज्वल राहील. त्रास झाला तुम्हाला मी मानणारा असं आहे की तुम्हाला विनाकारण त्रास झाला आहे, जाहीरपणे सांगतो तुम्हाला विनाकारण त्रास झाला मानणारा मी जाहीरपणे सांगणार सांगतो. मी काही कारण नव्हतं असं काही नव्हतं, पण झाला त्रास तो, परंतु त्याच्यातून तुम्ही तावून सुलाखून निघालेले. पुन्हा एकदा आपण ताकदीनं महाराष्ट्रात काँग्रेस बांधण्याकरता, देशात काँग्रेस बांधण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाचा उपयोग निश्चितपणे होणार आहे. या ठिकाणी नाना भाऊंनी अनेक चौकटी दिल्या आहेत, आज उद्या पेपरला बातम्या भरपूर येण्यासारख्या आहेत याची मला जाणीव आहे. पण नाना भाऊ चिंता करू नका, माझं खानदान माझं सर्व पार्श्वभूमी जी आहे ही याला खुलासा करायची गरज कधी राहिली असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे आपण जे बोललात त्या मताबद्दल कुठली शंका बाळगा का, आमच्या जिल्ह्यात कधीच नव्हतं. ठीक आहे, चाल गोष्टी चालत राहतात, थोडी करमणूक होते बरं वाटतं का हरकत नाही, परंतु मुद्दा एवढाच आहे हे जे दिसतंय ना हे सगळं प्रेम हे एवढं सहज मिळत नसतं. गेल्या 50-60 वर्षामध्ये हे सगळं प्रेम हा सगळा विश्वास हे सगळं लोकांची जी भावना आहे ही सगळी आज आपल्या समोर आपण पाहतोय की हे जे प्रेम आहे हे व्यक्तिगत संबंधातून शंकरराव चव्हाण साहेबांची ही पुण्याई आहे, हा सगळा जनसमुदाय त्यांच्या काळापासून आजपर्यंत ही सगळी नवीन पिढी आज आपल्याबरोबर आहे, काँग्रेस पक्षाबरोबर आहे, काँग्रेस पक्षाला बांधलेली आहे. मला मुद्दाम या ठिकाणी मुद्दाम मला नमूद केलं.